मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं कॉम्पिटिटिव्ह एक्झाम हबच्या या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला जाणून घ्यायचं आहे इंटरनेटच्या बद्दल. मित्रांनो, आज सर्वांजवळ अँड्रॉइड मोबाईल आहेत आणि सर्वच लोक बरेचसे लोक हे इंटरनेटचा वापर करतात. परंतु मित्रांनो, आपण जो इंटरनेटचा वापर करतो तो नेमका किती प्रमाणात करतो आणि त्याची माहिती आपल्याला कितपत आहे हे सुद्धा एक प्रश्नचिन्ह आहे. मित्रांनो, इंटरनेट, संगणक याबद्दल बरेचशी माहिती ही आपल्याला नाही आहे. मित्रांनो, आपण इंटरनेटवर बरेचसे वेगवेगळ्या प्रकारचे सर्फिंग करत असतो, तर हे सर्फिंग करत असताना सर्वसाधारणपणे लोक ही 4% जी माहिती आपल्याला इंटरनेटद्वारे मिळते ती माहितीच आपण बघत असतो. परंतु मित्रांनो, इतर जी 96% माहिती आहे ती सहजासहजी आपल्याला इंटरनेटच्या माध्यमातून उपलब्ध होत नाही आणि याचे वेगवेगळे प्रकारचे प्रकार पडलेले आहेत आणि ते आपल्याला इथे बघायचे आहेत. तर मित्रांनो, सर्फिंग वेब हा एक सर्वसाधारण प्रकार आहे. त्यानंतर डीप वेब आणि नंतर डार्क वेब अशा 3 प्रकारांमध्ये गुगलद्वारे किंवा इतर जे काही ब्राउझर असतात त्यांच्याद्वारे आपण सर्फिंग करत असतो. आणि हीच सर्फिंग नेमकी काय आहे, इंटरनेट नेमकं कसं आहे याबद्दल आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घ्यायची आहे. मित्रांनो, गुगल, ॲमेझॉन किंवा इतर ब्राउझरच्या माध्यमातून आपण वेबसाईट वापरत आहेत तर तुम्ही केवळ इंटरनेटच्या पृष्ठभागावर तरंगत आहात, तर आपण फक्त पृष्ठभागावर आहोत. तर मित्रांनो, गुगल, बिंग, विकिपीडिया हे जे भाग आहेत हे 4% आहेत इंटरनेटचे. आणि सरफेस वेब म्हणजे सर्व युजरसाठी सहज उपलब्ध असलेले इंटरनेटचे जाळे. आपल्याला ज्ञात असलेल्या सर्व लोकप्रिय वेबसाईट या सरफेस वेबमध्ये असतात. तर सर्वसाधारणपणे आपण या 4% ज्या वेबसाईट आहेत ज्या की इंटरनेटवर असतात त्याचा वापर करतो. परंतु यानंतर अजून काही इंटरनेटमध्ये दडलेला आहे मित्रांनो, आणि तो आहे 90% भाग. हा जो 90% भाग आपण बघताय तो आहे डीप वेब. सरफेस वेबवर संचार करणाऱ्यांना येतपर्यंत पोहोचता येत नाही. तर हा जो डीप वेब आहे तो इंटरनेटचा 90% भाग हा डीप वेब म्हणून ओळखला जातो आणि तो सरफेस वेबप्रमाणे सार्वजनिकरित्या उपलब्ध होत नाही. या प्रकारच्या जाळ्यामध्ये वैद्यकीय आणि बँक दस्तावेजापासून ते सरकारी संसाधनापर्यंतची गोपनीय माहिती ही साठवलेली जाते. जसं की वैद्यकीय दस्तावेज, वैज्ञानिक अहवाल, सदस्यत्व विषयक माहिती, कायद्याविषयक कागदपत्र, सरकारी संसाधने, बहुभाषिक डेटाबेस, शैक्षणिक माहिती, त्याचबरोबर मिलिटरीची किंवा जी काही संरक्षण विभागाची माहिती, अशा ज्या काही अतिशय महत्त्वाच्या आणि अतिशय गोपनीय माहिती असतात त्या सर्व माहिती ह्या इंटरनेटच्या डीप बेसमध्ये साठवल्या जातात आणि त्या सहजासहजी कोणीही पाहू शकत नाही आणि अशी माहिती ही 90% असते. आणि यानंतरचा जो भाग आहे तो 6% आहे, त्याला आपण डार्क वेब असं म्हटलं जातं. आणि या जाळ्यापर्यंत विशिष्ट ब्राउझर मार्फतच पोहोचता येऊ शकते अशी स्थिती आहे. तर यामध्ये राजकीय आंदोलने यासारखी संभाषणे, खासगी संभाषणं, अंमली पदार्थ तस्करी, डीप वेबपेक्षाही प्रवेशासाठी दुष्कर असलेला डार्क वेब हे इंटरनेटचा 6% भाग हा व्यापलेला आहे. युजरची खरी ओळख लपवणाऱ्या विशिष्ट ब्राउझर मार्फतच या जाळ्यापर्यंत पोहोचता येऊ शकते. चोरलेला वैयक्तिक डाटा, अवैध अंमली पदार्थ आदीच्या व्यापाराचे ठिकाण म्हणून या जाळ्याचा वापर मोठ्या प्रमाणामध्ये केला जातो. 2011 ते 2015 दरम्यान सुमारे $20 कोटी इतक्या किमतीच्या अंमली पदार्थाचे व्यवहार हे डार्क वेबद्वारे करण्यात आलेले होते. तर असे 3 प्रकार हे ब्राउजिंगचे पडतात. आपण बघू शकता 6% डार्क वेब, त्यानंतर 90% डीप वेब, आणि नंतर जो 4% आहे जो सर्वसाधारण आपण वापरत असतो तो सरफेस वेब. तर मित्रांनो, यांचे कशा प्रकारचे डार्क वेबवरून काय विकले जाते आपण बघूया. अंमली पदार्थ ही जेथील बाजारपेठेत प्रमुख वस्तू आहेत. क्रेडिट कार्ड, बँक खाती आदीचे पासवर्ड व अन्य वैयक्तिक माहिती, तसेच वैद्यकीय अहवाल, सायबर गुन्हे आणि हॅकिंगच्या सेवा. यानंतर येथील बऱ्याच व्यापार केंद्रांनी काही बाबी
निषिद्ध मानले असून ते हत्यारे किंवा विषारी पदार्थाची खरेदी विक्री करणाऱ्यास नकार देतात. सिल्ड रोड हे केंद्र चोरलेली क्रेडिट कार्ड, हत्येच्या सुपाऱ्या, महाविनाशक शस्त्रे यासारख्या मानवांना हानी पोहोचवण्याच्या किंवा त्यांची फसवणूक करण्याच्या उद्देशाने खरेदी विक्री केली जाणारी कोणतीही वस्तू ठेवण्यास नकार दिला आहे. काही व्यापार केंद्रांनी चाइल्ड प्रोनोग्राफी, वेश्याव्यवसाय, दहशतवाद किंवा हत्येशी संबंधित सेवा आणि बनावट योजना यांच्यावर बंदी घातलेली आहे. बहुतांश व्यापार केंद्रे व्यवहारासाठी आभासी चलन म्हणजेच क्रिप्टो करन्सी वापरतात आणि काही केंद्रे ही केवळ आमंत्रितासाठी असतात. तर अशा प्रकारचं हे आहे डार्क वेब काय विकली जाऊ शकते अशा प्रकारची माहिती आहे. यानंतर बहुतांश डार्क वेब व्यापार केंद्रे ही एका वर्षाहून अधिक काळ अस्तित्वात नसतात. 8 महिने. डार्क वेबवरील व्यापार केंद्राचा सरासरी जीवनकाळ हा 8 महिन्यापर्यंत असतो. 13 व्यापार केंद्र ही सुमारे 1 ते 2 वर्षा इतक्या कालावधीसाठी वापरली जातात आणि 9 व्यापार केंद्र ही सुमारे 2 ते 3 वर्षा इतक्या कालावधीसाठी वापरली जातात. तर नोव्हेंबर 2017 मध्ये डार्क वेबवरील 14 व्यापार केंद्रे कार्यान्वित असल्याचे निदर्शनास आलेले आहे. तर मित्रांनो, अतिशय महत्त्वाची ही माहिती होती आणि आपल्या सर्वांना एक माहिती असावी या दृष्टिकोनातून ही माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवलेली आहे. इंटरनेटशी संबंधित माहिती आहे. इंटरनेटचं जाळं कशा प्रकारचं असतं, कशा प्रकारे सर्फिंग असतं, त्याचे प्रकार 3 आहेत आपण बघितलेले आहेत. सर्फेस वेब, नंतर डीप वेब आणि नंतर डार्क वेब. आणि या सर्व स्तराची जी काही त्या संबंधित माहिती होती ती माहिती या लेखामधून आपल्याला नक्कीच पोहोचलेली असेल. मित्रांनो, जर आपण या चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की एकदा सबस्क्राईब करून घ्या, कारण यासारखी अतिशय महत्त्वाची माहिती व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही करत असतो. मित्रांनो, काही शंका असतील, प्रश्न असतील, आपला सल्ला असेल तर नक्कीच कमेंटच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचवा. मित्रांनो, आपण सर्वांनी हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार आणि धन्यवाद.